आज पुण्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे राज्यात 142 जागांसाठी मतदान होत आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की मतदारांची गर्दी वाढत चालली आहे. पोलीस यंत्रणेची सुरक्षेसाठी धावपळ सुरू आहे आणि ओळखपत्र तपासून मतदारांना आतमध्ये पाठवत आहे. पण कुठेतरी हे ओळखपत्र तपासल्यानंतरही आतमध्ये बोगस मतदान होत असल्याच्या घटना घडत आहे. इथे एकंदरीतच मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. बोगस मतदान होत असल्याच्या बातम्या सुद्धा कानावर येत आहे. इतका सगळं हाय वोल्टेज ड्रामा इथे सुरू आहे. आता याचं पुढे काय होईल आणि हे मतदार या पद्धतीने पुण्यात सुरू आहे. कॅमेरा पर्सन संकेत देशपांडे सोबत रश्मी केडीकर, टॉप न्यूज मराठी, पुणे.